आमचं इलेक्शन लागलेलं आहे, दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत, काय वाटतं बोरीगावच्या या संपूर्ण राजकीय ज्या घडामोडी सध्या घडत आहेत काय वाटतंय? काय झालं, 10 वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वी पहिल्या 10 वर्षापूर्वी तो सरपंच झाले, त्याला कारणीभूत बरा सामताय समाज होता. तो म्हणजे कोण? थोडक्यात विद्यमान सरपंच. हां, त्यांना सहकार्य आमचं होतं, पण 2 वर्षात परिस्थिती अशी झाली त्यांनी कामं तर नाहीच केली आणि बाहेरून जे आम्ही काम आणण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा होऊन दिला नाही. नुसतं आमचाच वाडा नाही, त्यांचा उपसरपंचाच वाडा असेल, आजही त्यांची परिस्थिती भयंकर असते. त्यांची पाण्याची दुरावस्था आहे, आमची दुरावस्था आहे, प्लस आम्ही बाहेरून जिल्हा परिषदेची कामं आणली किंवा पंचायत समिती आणली त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य तर बाजूलाच राहिलं, जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध केला. प्लस त्याने आम्हाला असा शब्द दिला होता 2 नंबर वाडामध्ये, मी आशेपर्यंत पैन लावतो की तुमच्या वाड्यात एकही काम केलं जाणार नाही. एवढा खुशी माणूस आणि खुशी माणूस राजकारणात टिकत नाही असा आमचा अनुभव आहे. आमची एकदा चूक झाली 10 वर्षापूर्वी, ती चूक सगळा समाज आता भोगतो आहे. आणि जसे आमच्या नाना म्हटले 90% आमच्या तरुण मुलांचा आणि सर्वसामान्य माणसांचा असा अनुभव म्हणजे एक विचार असा आहे त्यावेळेस 12-0 आमची पूर्ण महाविकास आघाडी येईल. आणि खुशी माणसं सगळ्या समाजाला नव्हे तर त्याच्या कुटुंबालासुद्धा घातक असतात असा वैयक्तिक आमचा अनुभव तरी नक्की आहे. गेल्या 10 वर्षात बोरीगावात विकास कामं झाली नाही? नाही, विकास कामं झाले नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. कुठल्याही माणूस आला तर विकास कामं होतातच नाही असं नाही, पण समजा ती 100% असेल तिथे फक्त 15-20% अडकली. मला त्यांनी स्वतः काही प्रयत्न केला नाही, प्रयत्न केले तर झाले ते पूर्ण केले नाही आणि आश्वासन दिले त्याची तर पुरतं तर 10% पण केले नाही. सर्व सदस्यांना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन बोरीगावचं कामकाज केलं गेलं नाही असा आरोप आहे आपला? नाही, आरोप तसं नाही. विश्वास घेण्यापेक्षा ते कोणच्या जवळ जातच नाही. मुळात ग्रामपंचायत जे मेंबर होते स्वतः तुमचे काय जे तयार जण होते त्यातले ठराविक 2-3 जर सोडले तर विश्वास लांबच, त्यांना अगदी विचारणासुद्धा करण्यात आलेलं नाही. आतापर्यंत 10 वर्षाचा अनुभव साधारण तसंच आहे. त्यामुळे परिवर्तन होईल काय वाटतंय? परिवर्तन 100% होण्याची अपेक्षा आहे आणि चिन्हही बाहेर तशीच दिसतं आहे, परिवर्तन अटळ आहे. ह्या गेल्या 10 वर्षात ग्रामपंचायतीवर एकाधिकारशाही होती असं म्हणायचं? एकाधिकारशाही म्हणण्यापेक्षा आजही सरपंच महिला असताना कारभार गावचा हाकताना तिचा आपण पती म्हणा केला, आत्ताही ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच एकही काही काम आणत नाही. सगळं तो बिचारे काय म्हणतो आपण त्यांना, महिलांना आपण राज्य द्या म्हणतो, त्या याला खेळ घालून सगळं वेगळ्या माणसाचे आता सत्ता गेल्यासारखी 10 वर्ष असा बोरी समाज पाहतोय. आणि कामाच्या बाबतीत म्हणाल तर एकही काम असं विचारपूर्वक केलेलं नाही. गावातले रस्ते म्हणा पुढं चालू होते, मागून उखडायला चालू होते, आज ती गावच्या रस्त्यांची सिमेंटच्या रस्त्याची अवस्था आहे. आणि आमचा डांग रस्ता केला हा आमचे 2 सदस्य आहेत, त्यांनी स्वतः आमदार साहेबांची भेट घेऊन तो आमदार साहेबांचा निधी म्हणून शेवटला रस्ता झाला आहे. त्यात त्यांची तर पूर्ण पैजत लागली होती. तुमच्या वार्डामध्ये कुठलंही काम केलं जाणार नाही, अगदी त्यांचा सरपंच असून उपसरपंच असून त्यांच्या वाड्यात कामं नाही झाली तर आमची कुठं व्हायची? एवढी दुरावस्था गावची 5 वर्ष झालेली. गेल्या 10 वर्षात बोरीगावच्या विकास कामांना खीळ बसली? नाही, खेळ म्हणणार नाही मी असं. समजा आपल्याला 100% जर अपेक्षा ठेवल्या तर 100% पूर्ण होत नाहीच आहे, आम्हालाही माहिती आहे. पण त्यातल्या 15% पूर्ण व्हायची अपेक्षा असताना ते फार 10% पूर्ण म्हणजे 10% अपेक्षा जास्त पूर्ण झालेलं नाही अपेक्षा. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.